नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा मांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं मुख्य वर्ग कोणते असतात, DDCमध्ये ज्या कोणत्या 10 मुख्य वर्गाप्रमाणे आपण काय करतो, पुस्तकांचं वर्गीकरण करत असतो, ते पाहणार आहेत. इम्पॉर्टंट नोट्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. तत्पूर्वी तुमचा कालचा पेपर कसा गेला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पेपर कशा प्रकारचा होता, त्याची लेवल कशी होती हेही मला सांगा. अजून माझ्याकडे पेपर अवेलेबल झालेला नाही आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ करू शकले नाही. संभाव्य आन्सर सूची म्हणून 1 ते 2 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही वेळ गेली नाही, ज्यांनी नेट एक्झामसाठी फॉर्म भरलेले आहेत, त्याचबरोबर अभिलेखापाल, आरोग्य विभागाची, लायब्ररियनची एक्झाम, त्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत हे व्हिडिओ. चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट काय आहे, भाग, सारण्या, मुख्य वर्ग, विभाग आणि उपविभाग. आपला जो बिलिपला बघा एक्झाम पेपर असतो संकीर्णचा किंवा क्लासिफिकेशन थेरी सॉरी आणि क्लासिफिकेशन प्रॅक्टिकल अशा दोन प्रकारचे पेपर असतात मित्रांनो. त्यातले क्लासिफिकेशनचं जे प्रॅक्टिकल असतं ते या सगळ्यांवर आधारित असतं. आपल्याला जर मुख्य वर्ग पाठ असतील तरच आपण ते क्लासिफिकेशन करू शकतो. त्याचबरोबर स्टेट एक्झामला पण कधीकधी असा क्वेश्चन येतो, त्याच्यामुळे हे मुख्य वर्ग तुम्हाला पाठ असले पाहिजेत. नक्कीच तोंडपाठ करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वॉच करा. चला पहिला मुख्य वर्ग कोणता आहे ते पाहूया. संकीर्ण काय आहे, पहिला संकीर्ण 000 संकीर्ण तोंडपाठ करून ठेवायचं. 000 हा मुख्य वर्ग कशाचा आहे, संकीर्णचा आहे. ज्ञान, ग्रंथालयशास्त्र हे सर्व कशामध्ये येतं, संकीर्ण या विभागात येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, तत्वज्ञान आणि त्यासंबंधित विद्याशाखा. काय, तत्वज्ञान आणि त्यासंबंधित विद्याशाखा. काय सांगितलेलं आहे, तत्वज्ञान आणि त्यासंबंधित विद्याशाखा. कशामध्ये येतं, 100 फिलॉसॉफी 100. नेक्स्ट 200 धर्म. 200 काय असतं, धर्म. 200 300 सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र म्हणजे 300 काय असतं, सोशल सायन्स. ऑल सोशल सायन्सचे बुक्स कशामध्ये येतात, 300 येतात. नेक्स्ट 400 भाषा, लँग्वेज. 400 भाषा, लँग्वेज. 500 विज्ञान, सायन्स. 600 तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. 700 कला, आर्ट्स. हे तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो. संकीर्ण 000 100 तत्वज्ञान, 200 धर्म, 300 सामाजिक शास्त्र, 400 भाषा, 500 विज्ञान, 600 तंत्रज्ञान, 700 कला, आर्ट्स. म्हणजे ज्या सजावटीच्या कला आहेत, चित्रकला, संगीतकला, या सगळ्या कलांचा वर्गांक आपल्याला कुठं सापडणार आहे, 700 या मुख्य वर्गामध्ये सापडणार आहे. तुम्हाला जर हे महत्त्वाचं वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुढे 800 ललित वाङ्मय, 900 भूगोल आणि इतिहास, लिटरेचर. 800 काय आहे, ललित वाङ्मय, 900 भूगोल आणि इतिहास, लिटरेचर. हे काय झाले, एकूण मुख्य वर्ग. 0 ते 9 हे काय असतात, DDCमध्ये एकूण मुख्य वर्ग असतात. म्हणजे एकूण किती मुख्य वर्ग झाले, 10. कसे झाले, 10 000 संकीर्ण, 100 तत्वज्ञान, 200 धर्म, 300 सामाजिक शास्त्र, 400 भाषा, 500 विज्ञान, 600 तंत्रज्ञान, 700 कला, 800 ललित वाङ्मय आणि 900 भूगोल आणि इतिहास. अशा प्रकारे तुमचे देखील तोंडपाठ पाहिजे मित्रांनो, तरच तुम्ही कुठेतरी सक्सेस होऊ शकतात. हे जर पाठ असेल तर एखादा क्वेश्चन आला तो तरी आपल्याला कशाला चुकवायचा, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ करत आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला तक्ते असतात, म्हणजेच मुख्य वर्गांना जोडण्यासाठी काय असतं, तक्ते जोडावे लागतात. उदाहरणार्थ भूविभाग, एखादा भूविभाग जोडायचा असेल, उदाहरणार्थ देशाचं नाव जोडायचं असेल, एखादी भाषा जोडायची असेल, हिंदी भाषेचा इतिहास असं जर सांगितलं तर आपल्याला हिंदी भाषेचा तक्ता बघावा लागतो आणि त्याचा नंबर घेऊन आपल्याला काय करावा लागतो, त्याच्यामध्ये जोडावा लागतो. त्याच्यामुळे हे सामान्य उपविभागाचे तक्ते देखील तुम्हाला माहीत असावेत, त्यासाठी घेते. तक्ता क्रमांक 1 कोणता असतो, प्रमाण सामान्य उपविभाग. कोणता असतो, प्रमाण सामान्य उपविभाग. त्याच्यानंतर तक्ता 2 भूविभाग, एरियाज. तक्ता 3 ललित वाङ्मयाचे उपविभाग. तक्ता 4
भाषेचे उपविभाग तक्ता 5 वंश वर्ण व राष्ट्रीयत्वावर आधारित समाजगट तक्ता 6 भाषा उपविभाग लँग्वेज तक्ता 7 व्यक्ती पर्सन आणि भाग 3 मध्ये काय असतो सापेक्ष निर्देश असे डीडीसी विभागाचे बघा क्वेश्चन आला होता या वर्षीच्या एमलीपला क्वेश्चन आला होता की डीडीसीच्या 19व्या आवृत्तीचे किती खंड आहेत तर एकूण 3 खंड आहेत पहिल्या विभागामध्ये मुख्य वर्ग दुसऱ्या विभागामध्ये सामान्य उपविभागाचे तक्ते आणि तिसऱ्या मध्ये काय सापेक्ष निर्देश मित्रांनो येते इथे तुमच्या इक्वेशनचेही तयार झालेले आहे आणि एकूण 7 उपविभागाचे तक्ते आहेत आणि एकूण डीडीसी मध्ये 10 मुख्य वर्ग आहेत आज आपण या एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरी परीक्षा रद्द झाली तरी परीक्षा रद्द झालेली नाही परीक्षा लांबणीवर गेलेली आहे त्याच्यामुळे ज्यांनी आरोग्य विभागामध्ये लायब्ररियन्स अभिलेखापाल यांचे फॉर्म्स भरलेले आहेत तर त्यांनी नक्कीच जास्तीत जास्त अभ्यास करा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त अभ्यास करा नाराज होऊ नका आणि कालचा एक्झामचा पेपर तुमचा कसा गेला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.